ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी। पाहूया देश आणि विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज टॉप 20 मध्ये। सुरुवातीलाच बातमी आहे कोल्हापुरातून। 55 लाख रुपयांची निधी शिल्लक असूनही गेल्या 8 महिन्यापासून महापालिकेनं कुष्ठरोग्यांना मानधन दिलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून आज कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 12वी पदवी आणि पदविका महाविद्यालय सुरू झाली आहे, त्यामुळे सगळीकडे आता महाविद्यालय गजबजलेलं दिसून येत आहे। त्यासोबत 11वी प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारतातील कोरोना लसीकरणाबद्दल आढावा बैठक घेतली आहे। त्यांनी भारतीयांना त्यावेळेस मोठी दिलासादायक माहिती दिली आहे। तज्ञांच्या मते कोरोना प्रतिबंधक लसीसाठी फार वाट पाहावी लागणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। अपत्य होत नसलेल्या दाम्पत्यांसाठी वैद्यकशास्त्रात एक अनोख्या घटनेची नोंद झाली आहे। अपत्य होत नसलेल्या वैद्यकशास्त्रात टेस्ट ट्यूब बेबी पासून IVF पर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। अमेरिकेत अपत्य हवे असलेल्या दाम्पत्यांनी तब्बल 27 वर्षापूर्वी साठवण्यात आलेल्या भ्रूणांची निवड करून अपत्याला जन्म दिला आहे, त्यात त्यांना यश आल्यानं वैद्यकशास्त्रातील ही अनोखी घटना ठरली आहे। जर मंगळावर कधी काही जीवसृष्टी अस्तित्वात असती तर ती पृष्ठभागाखाली काही मैल खोलवर अस्तित्वात असावी। भूगर्भीय उष्णतेमुळे बर्फाचे जाड थर देखील वितळत असल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही असे एका अभ्यासामध्ये म्हटलं आहे। सायन्स ऍडव्हान्सेस या विज्ञान विषयक नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे। फिलिपाईन्स मध्ये सेबू सिटी मधील 7 वर्षीय एका शाळकरी मुलीने ऑनलाइन चिकन प्लेट मागवलं होतं। आजीसोबत ती ऑर्डरची वाट पाहत होती। काही वेळानंतर ती मुलगी राहते त्या गल्लीत डिलिव्हरी बॉयची रांग लागली। तब्बल 42 डिलिव्हरी बॉय एकत्र आले। आपल्या आजूबाजूला हे काय सुरू आहे हे पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी सुद्धा झाली। तेथील एका मुलाने डिलिव्हरी बॉयच्या रांगेचा हा फोटो काढला आहे आणि तो सोशल मीडियावर अपलोड सुद्धा केला। बघता बघता हा फोटो व्हायरल झाला। स्लो इंटरनेट कनेक्शन मुळे या मुलीने चुकून ऑर्डरवर अनेकदा टॅप केल्यामुळे हा प्रकार घडलाय। बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश ज्युनियर हे माजी अध्यक्ष कोरोना लस घेऊन लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही कोरोना लस घेणार असल्याची घोषणा केली असून हे सर्वजण लसीला FDI कडून मान्यता मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत। देशातील 100 सर्वात श्रीमंत महिलांची 2020 मधील यादी कोटक वेल्थ अँड हुरन इंडियाने जाहीर केली आहे। या यादीनुसार HCFL टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत। त्यांची एकूण संपत्ती 54,850 कोटी इतकी आहे। ड्यूक विद्यापीठातर्फे कोविड लसीसाठी जगभरातून किती ऑर्डर येत आहेत यावर लक्ष ठेवलं असून त्यांच्याकडे जमा झालेल्या आकडेवारीवरून भारताने या लसीचे सर्वाधिक डोस बुक केले असल्याचं स्पष्ट झालं आहे। भारताने 3 कंपन्यांकडून 1.6 अब्ज डोस साठी बुकिंग केली आहे। याचा अर्थ 80 कोटी जनतेला या लसीचे डोस देता येणार आहेत। केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारे आपले आंदोलन 9व्या दिवशीही सुरूच ठेवले। हे कायदे रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधान भवन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। धोकादायक ड्रग्सच्या यादीतून संयुक्त राष्ट्र संघात ऐतिहासिक मतदानानंतर हटवण्यात आलं आहे। बुधवारी हा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने घेतला आहे। राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं आहे। नेटची परीक्षा म्हणले की भल्या हुशार विद्यार्थ्यांना घाम फुटतो, रात्रंदिवस एक करून मुलं अभ्यासाकडे स्वतःला अक्षरशः गाडून घेतात, तरीही नेटची परीक्षा पास होत नाहीत। पण दृष्टी नसतानाही नेटची परीक्षा पास करण्याचा विक्रम ठाण्यातील एका विद्यार्थ्याने केला आहे। जयेश कारंडे असं या नेत्रदीपक मिळवलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। दृष्टीय नसूनही जयेश यानं चांगल्या चांगल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कामगिरी केली आहे।
महाविकास आघाडीकडून राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे दुखावले गेलेले भाजप नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। याच दरम्यान यात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे एक ट्विट केला आहे। टॉस आधीच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे सिरीज रविवारी 6 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। वन डे सिरीज आधी गुरुवारी खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली। यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमच्या एका खेळाडूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। दोन्ही टीमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही वन डे सिरीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे असं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे। शुक्रवारी झालेल्या पतधोरण विषयक बैठकीमध्ये व्याजदर बदलण्यात आले नसते तरी देखील अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदारामध्ये सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी संपर्करहित कार्ड 2000 रुपयांवरून वाढवून 5000 रुपये केले आहे। 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे। बॉलिवूड अभिनेता आदित्य राय कपूरने आपल्या आगामी ऍक्शन चित्रपट ओम द बॅटल विदिनचा पहिला लुक चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला। यासोबत त्याने चित्रपटाच्या थीम बद्दल लिहिलं आहे की लढाईचे साहस जिवंत ठेवण्यासाठीची एक लढाई। आदित्य राय कपूर या चित्रपटात एक वेगळ्या अंदाजात दिसून येईल। जुग जुग जिओ फिल्मचे लीड कलाकारच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत। आगामी फिल्म जुग जुग जिओतील अभिनेत्री नीतू कपूर, वरुण धवन यांना कोरोना झाला आणि आता अभिनेता अनिल कपूर देखील कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे। टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजेच कोण बनेगा करोडपतीचा 12वा सीझन सध्या महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत। या सीझनमध्ये आतापर्यंत 3 करोडपती मिळाले आहेत। नुकतंच करोडपतीचा एक एपिसोड प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये एका शेतकरी तरुणाने तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत। कंगना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली। कंगनाचं अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेत केली आहे। मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कंगना वारंवार ट्विटरवरून तिरस्कार वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसून येते। कंगना विरुद्ध मुंबईत हायकोर्टात याचिका दाखल होताच कंगनाने या याचिकेवर आणखी एक ट्विट केलं। यामुळे ट्विटरवरून हे वॉर चालूच झालं आहे। आजचं स्पीड न्यूज टॉप 20 इथे संपलं। ताज्या अपडेटसाठी पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24 चे लाईव्ह स्टे अपडेट। धन्यवाद। ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।